नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, घरात शांतता आणि आनंदी वातावरण येण्यासाठी हे दोन कामे करा। मित्रांनो, असा कोणता व्यक्ती नाही आहे की ज्याला आपल्या घरात शांतता नको, आनंदी वातावरण नको। प्रत्येकाला घरात शांतता हवी असते, घरातले वातावरण आनंदी हवे असते, प्रत्येक सदस्य घरातला आनंदी हवा असतो। यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करतो आणि घरी आल्यावर जर कटकटी असतील, वादविवाद असतील, सगळ्यांचे तोंड उतरलेले असतील किंवा सतत आजारपण असेल, काही ना काही अडचणी असतील, तर मग शांतता तर सोडून द्या, आनंदही सोडून द्या, कधीच येणार नाही। जर घरात कटकटी होत असतील, वादविवाद होत असतील, आजार घुसलेला असेल, असं काही ना काही समस्या असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जर तुमच्या घरात शांतता नाही, कटकटी आहेत, भांडणं होतात, वादविवाद होतात, आजारपण आहे, आनंद नाही, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दोन असे कामं सांगणार आहेत जे तुम्ही केलेत तर नक्की काही दिवसातच तुमच्या घरात शांतता येईल आणि आनंदी वातावरण राहील। यासाठी तुम्हाला दररोज दोन कामं करायची आहेत। खास करून महिलांनी हे कामं केली तर अतिउत्तम, नाहीतर पुरुषांनी केली तरी काही हरकत नाही। आता हे दोन कामं कोणती? तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपल्या घरात देवपूजा झाली पाहिजे। देवपूजा प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे। दिवा लागला गेला पाहिजे, अगरबत्ती लागली गेली पाहिजे। कारण जो दिवा लागतो ना, तो सकारात्मकतेचा प्रतीक असतो। आणि आपल्या घरात जेव्हा नकारात्मकता, वाईट शक्ती असते, तेव्हा मग वादविवाद, कटकटी, आजारपण हे सुरूच असतं। आणि दिवा लागल्यामुळे त्या दिव्याच्या ज्योत, ती अग्नीमध्ये सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती जळून खाक होते। म्हणून तो दिवा सकाळ आणि संध्याकाळ वेळेवर देवघरात लावला गेला पाहिजे। आता तुम्ही बोलाल की आमच्या घरात तर देवपूजा होतेच, परंतु देवपूजा हे तुम्ही करा आणि त्यासोबत एक काम करा, ते म्हणजे रोज सकाळी, महिलांनी खास करून लक्ष द्या की रोज सकाळी देवपूजा झाल्यावर तुमच्या घराचे जे मुख्य दार आहे, तुमच्या घराचे मुख्य दार, त्याचा जो उंबरठा आहे, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून, साफ करून, पुसून, त्याच्यावर तुम्हाला चंदनाचा लेप लावायचा आहे। हो, चंदनाचा लेप, लेप लावणं शक्य नसेल तर चंदनाने तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे। हो, बरेचसे लोक चंदनाच्या पूर्ण उंबरठ्याला लेप लावतात, किंवा काही लोक फक्त चंदन पावडरने एका साईडला, उजव्या साईडला एक स्वस्तिक, डाव्या साईडला एक स्वस्तिक, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून पूजन करतात। कारण जो सुवास असतो चंदनाचा, तो दैवीय शक्तीला आकर्षित करतो, नकारात्मकतेला घराच्या बाहेर ठेवतो। म्हणून उंबरठ्याचे पूजन करा। चंदन पावडर नसेल तरी काही हरकत नाही। सकाळी लवकर उठल्यावर देवपूजा झाल्यानंतर उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवा, पुसून घ्या, त्यानंतर त्या उंबरठ्यावर हळद आणि कुंकू याने स्वस्तिक काढा आणि त्या उंबरठ्याचे पूजन करा। हे एक काम झाले। दुसरे काम आहे ते म्हणजे रोज संध्याकाळी, दररोज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस, देवपूजा झाल्यावर एक कापूरची वडी एका वाटीत ठेवा आणि एक लवंग ठेवा आणि ते जाळा। कापूर वडी एक आणि एक लवंग, तुम्ही 5-10-20 रुपयाची लवंग घरात असू द्या, कापूर डब्बी असू द्या, दररोज एक कापूर ठेवायचा, त्यावर एक लवंग ठेवायची आणि ते जाळायचं। याचा जो धूर होतो आणि हे जाळल्याने नकारात्मकता, वाईट शक्तीसुद्धा नष्ट होते। आपण जर का फक्त नकारात्मकता आणि वाईट शक्ती घरातून नष्ट केली आणि दैवीय शक्ती आणि सकारात्मकता आपल्या घरात नांदली, तर मग आनंदी वातावरण, शांतता, आरोग्य सर्व काही तुम्हाला मिळेल। तर नक्की हे कामं करा। देवपूजा तर कराच, त्यासोबत उंबरठ्याचे पूजन करा चंदनाने किंवा हळद कुंकूने, त्यासोबत संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळायला विसरू नका। आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।